ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी करण्यात आल्या। या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे। भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा अदखल पात्र गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। मतदानाच्या दिवशी रविवारी भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे मतदान केंद्रात भाजपचे चिन्ह असलेली उपरणे गळ्यात घालून गेले होते। उपरणे घालूनच त्यांनी मतदान केले। याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली होती। मतदान केंद्राच्या 100 मीटर आत कोणतेही पक्षचिन्ह घेऊन त्याचा मतदारांवर प्रभाव पडेल अशी कृती करण्यास मज्जाव आहे। त्याचे उल्लंघन केल्याने हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणूक प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करून उपोषण केले होते। त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी मतदान यंत्राचा फोटो व्हायरल करून मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली होती। याबाबत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा विसवे यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्यालय। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाइव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।